हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला माझं क्लिनिंग रुटीन दाखवणार आहे आणि 2 दिवसाचं एकत्र दाखवणार आहे. म्हणजे खूप असं ना हे झालं आहे, माझं खूप असं जम्बलिंग झालं आहे आणि खूप मला कंटाळा आला आहे हा पसारा बघून. कधी मी ठेवते असं झालं आहे आणि त्यात म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम. रविवार आणि सोमवार 2 दिवस पाणी गेलं, फक्त सकाळ संध्याकाळ ना 2-2 तास पाणी येत होतं, त्यामुळे एवढा कंटाळा आला आहे. हे क्लिनिंग पण, पाण्याचं पण भरायचं, प्लस कुकिंग, परत किचनमधलं क्लिनिंग करायचं आहे. तर मी असं डिसाईड केलं की फक्त किचन क्लीन करायचं, कपडे वगैरे काय क्लीन करायचे नाही. कारण तुम्ही बघताय नेमकं यावेळेसच पाऊस यायला लागला आहे, तर कुठे कपडे वाळू घालायचे आणि कसं सुकवायचं, आणि जर ते सुकले नाही ना तर त्याचा वास पण येणार खूप. तर मी असं डिसाईड केलं की कपडे वॉश करायचे नाहीत, फक्त आपलं वरवरचं जे काही क्लीन करता येईल तेवढं क्लीन करायचं. संडेला आम्ही सगळ्या गोष्टींची जागा चेंज केली होती, तुम्ही बघितलं आहे मागच्या ब्लॉगमध्ये. तर बेड वगैरे काढलं आहे. आता हा टेबल आणि ड्रेसिंग टेबल मला फक्त हा क्लीन करायचा आहे. आज मी ना तुम्हाला 2 दिवसाचे ब्लॉग एडिट करून शेअर करते. सकाळी सगळं काम आवरलं, मग दुपारी व्हिडिओ एडिट केला, व्हॉइस ओवर दिला, थंबनेल वगैरे सगळं बनवलं, मग परी उठली, मग नंतर मग मी क्लिनिंग चालू केली ही. आणि ना माझं असं झालं आहे की सगळीकडे पसारा असं झालं आहे. मला असं वाटतं की माझ्याकडेच एवढं आहे का काय, पण मी बऱ्याच गोष्टींना काढून टाकायचा प्रयत्न करणार आहे. कारण की म्हणजे बाकी लोकांकडे ह्याच्यापेक्षा जास्त असतं, डबल असतं. माझ्याकडे इवन अंथरूण पांघरूण आहे ते पण मोजकेच आहे. जर माझ्याकडे जास्त कोणी गेस्ट आले ना तर तेवढं पण पुरणार नाही, एवढं आहे. शक्यतो आमच्याकडे कोणी येत नाही, पण तरी पण माझा असा विचार आहे की तो बेड घालायचा आणि त्याच्याऐवजी दिवाण घ्यायचा. पण ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे सगळ्या गोष्टी जागच्या जागी हे व्हायला ना वेळ लागणार आहे. म्हणजे आम्ही तळोजाला आधी राहायचो ना, तिथे पण आम्हाला बऱ्यापैकी पैसे उरायचे. पण आम्ही ना म्हणजे घ्यायचं असं काही नसायचं, माझ्या मनात व्हायचं घ्यायचं पण आम्ही घ्यायचो नाही. पण या रूममध्ये आम्ही जेव्हा शिफ्ट झालो ना तेव्हापासून आम्ही बऱ्याच गोष्टी घेतल्यात, म्हणजे वॉशिंग मशीन, वॉर्ड्रोब, किंवा आता मोबाईल आम्ही नवीन घेतला माझ्या मिस्टरांसाठी. तर या गोष्टींना आम्ही खूप आधीपासून विचार करत होतो घ्यायचं. पण एखादी वस्तू घ्यायची असेल ना तर त्याची योग्य वेळ पण आली पाहिजे मला असं वाटतं. तर मी हा ड्रेसिंग टेबल काढून टाकायचा विचार करते. खूप आता तर शिफ्ट केल्यापासून ना, त्याची जागा बदलल्यापासून ना खूप जास्त प्रमाणात हलतो आहे तो, त्यामुळे भीती वाटते. त्यामुळे त्याच्यासमोर मी पसारा ठेवला आहे, जेणेकरून आहे ना लहान मुलं त्याच्या इथे जाऊ नये. परीचे कोणी फ्रेंड वगैरे आले ना लहान मुलं आमच्याकडे, तर त्या ड्रेसिंग टेबलला जातात. खरं ना खूप पसारा होतो. तुम्ही जर ड्रेसिंग टेबल घेणार असाल ना तर प्लीज घेऊ नका, काहीही उपयोग होत नाही ड्रेसिंग टेबलचा. आणि काय होतं, खूप धूळ बसते, आठवड्यातनं एकदा त्याला साफ करायला लागतं आणि एवढा काही पसारा बसत नाही. आणि मेकअपचं वगैरे सामान सगळं एकावर एक असं पडतं, त्याला व्यवस्थित लावायला लागतं. त्यापेक्षा ड्रॉवरचा सेट मी मागवणार आहे मिशो किंवा फ्लिपकार्टवरनं, खरं तर त्याचा सेल लागला आहे. आणि हा टेबल वगैरे मी क्लीन करून ठेवणार आहे, कारण खूप घाण झालं आहे, धूळ वगैरे बसले ह्याच्यावरती. ह्याच्यावरती खूप सामान, खरं ना आपल्याकडे वस्तू नसल्या ना तर ठीक आहे, नाही म्हणून आपण शांत बसतो, पण जेव्हा असतात ना वस्तू तर त्याच्याकडे एवढा पसारा होतो ना. आमच्याकडे हा टेबल नव्हता ना, खूप चांगलं होतं. तर हा टेबल आला ना सतत, म्हणजे बाहेरून आलं म्हणा किंवा एखाद्या वस्तूला ठेवायला जागा नाही मिळाली ना, तर तेव्हा आम्ही या टेबलवरती ठेवून ना मोकळं होतो आणि पसारा होतो. खरं पसारा होण्याचं ना हे एकमेव कारण असेल, म्हणजे पण बिना कामाच्या वस्तू ना गोळा करतो त्याच्यामुळे पसारा होतो मेन म्हणजे. आणि दसरा ना खरंच खूप चांगला आहे, म्हणजे ना ह्या वेळेस आहे ना दसऱ्यामध्ये सगळ्या लेडीज क्लिनिंग करतात, तर त्याच्यामध्ये जो काही बिनाकामाचा कचरा ना तो जास्त प्रमाणात बाहेर निघत असेल मला असं वाटत असेल. आणि पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो दसऱ्यामध्ये, लेडीज जास्त करून कपडे भांडे वगैरे क्लीन करतात, कदाचित त्यामुळेच मुद्दामून पाणी घालवतात. दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये वगैरे नेमकं सणासुदीच्या दिवशी ना पाणी घालवतात. हाच प्रॉब्लेम आहे की बायका जास्त पाणी यूज करत असतील म्हणूनच घालवत असतील मला तरी असं वाटतं. तर रविवार आणि सोमवार 2 दिवस पाणी गेलं, अजून पाणी जाणार आहे परवा. तर मला किचन पण क्लीन करायचं आहे, बऱ्यापैकी क्लीन करायचं राहिलं आहे.
खूप घाण झालं आहे आणि ते पण मी क्लीन करणार आहे थोडं थोडं मोजकंच. त्या ड्रेसिंग टेबल पण मी क्लीन करणार आहे. इतका ह्याच्यावरती राडा केला ना तुम्ही बघता. फक्त मला वाटतं 15 दिवस झालं असेल ह्याला मी क्लीन करून, कारण की माझा क्लिनिंगचा ब्लॉग मी मला वाटतं 15 ते 20 दिवसच झालं गावाकडनं आल्यावरती मी क्लीन केला होता. तरीसुद्धा ह्याच्यावर एवढी घाण आणि एवढा पसारा पडला होता ना. घेईल तिथे गोष्टी पडलेल्या असतात आणि एक्स्ट्राच्या झाल्यावरती ना असंच असतं. तर मग म्हणलं ह्याला व्यवस्थित टेम्पररी ठेवून घ्यायचं आहे. माझ्या डोक्यात आहे की ड्रॉवर मागवायचा. तर आता माझा बड्डे येतो आहे तर मग मी मागवणार आहे. मी माझ्या मिस्टरांना सांगितले की मला ना काही नको, पण ॲटलिस्ट हा ड्रेसिंग टेबल आहे ना पहिला काढून टाकायचा आणि बेड काढून टाकायचा माझ्या डोक्यात आहे. दोन्ही बिना कामाच्या वस्तू घरामध्ये अडचण झाल्या असं. दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हा. घरामध्ये एवढा पसार आहे. मी सगळं काम आवरलं होतं सकाळीच. भांडी वगैरे बऱ्यापैकी क्लीन केली होती मी. भांडी उरलेली मी आत्ता क्लीन करणार आहे. परीला झोपवलं आणि सकाळची जी भांडी आहेत ना ती क्लीन केली आधी, कारण बाकीची कामं मी केली होती. झाडू लादी वगैरे मारला होता, पसारा ठेवला होता, पण परीने झोपायच्या आधी हा ही तसा परत घराचा अवतार केला आहे. तर मग जी काही सकाळची भांडी होती ना तर ती मी क्लीन केली. आणि शक्यतो ना मी एक्स्ट्राची जी भांडी असतात ना ते दुपारी क्लीन करते, म्हणजे ऊन पण असतं तेव्हा कधीकधी आणि परी झोपलेली असते त्यामुळे माझं काम जास्त स्पीडमध्ये होतं. किचनचं क्लिनिंग रुटीन आता माझं महिन्याला सेट झालं आहे असं झालं आहे माझ्यासोबत. म्हणजे आधी श्रावण सोमवार होता, परत नंतर मी गावाला गेली त्याच्यानंतरसुद्धा मी क्लिनिंग केली. म्हणजे वरवर केली पण बऱ्यापैकी क्लिनिंग केली. आता परत दसऱ्यासाठी क्लिनिंग करते मी आणि मला वाटतं मी मे महिन्याच्या आधी पण असं डीप क्लिनिंग केली होती. तर आता मी फक्त हे डब्बे वगैरे वॉश करणार आहे आणि जे प्लॅस्टिकचे माझे कंटेनर आहेत छोटे छोटे तर त्याला मी फक्त पुसून ठेवणार आहे, कारण एवढे ते काही घाण झालेले रिकामे जेव्हा होतात ना तर ते मी तेव्हा क्लीन करते. मग आता फक्त मी हे स्टीलचे कंटेनर आहेत ना हे खूप घाण झाले आहेत माझे डब्बे आणि मला पूर्ण लूक चेंज करायचा आहे. खरं तर आहे ना माझ्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या आयडिया आहेत किचनच्या संदर्भात. म्हणजे मला चेंजेस करायचे आहेत, पण काय होते ना कदाचित रूम चेंज करायचंसुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे, ते सुद्धा आहे. आणि असं होतं की नंतर जेव्हा मी माझं स्वतःचं घर घेईन, जेव्हा केव्हा घेईन तेव्हा मग मी ट्रॉल्या तर करणार नाही आहे, तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं माझ्या माइंडमध्ये आहे. हे रॅक आहे ना त्याच्यामध्ये भांडीच मावत नाहीत, मला खूप राग येतो. मग अर्धी भांडी इकडे अर्धी भांडी तिकडे आणि हा रॅक आत्ता मी घालू नाही शकत. हा खूप जड आहे आणि बऱ्यापैकी भांडी बसतात आत्ताची टेम्पररी तरी. मग म्हणलं आपण रेंटच्या रूममध्ये राहतो आणि सगळं चेंजेस करायचे. हॉलमध्ये मला चेंजेस करायचे आहेत, म्हणजे मला ड्रॉवरचा सेट मागवायचा ड्रेसिंग टेबल हे करून. बेडच्या ऐवजी मला ना दिवाण मागवायचा आहे छोटासा 5-6 हजारापर्यंत, म्हणजे जेणेकरून माझ्या त्याच्यात भरपूर सामान बसेल. सगळं एकदाच तर मी घेऊ शकत नाही, तर मग म्हणलं थोडं थोडं चेंजेस करूयात. आत्तासुद्धा मला चेंजेस करायचे आहेत, म्हणजे मिशोवरनं मी डिसाईड केलं होतं की एखादं रॅक छोटंसं मागवेन, म्हणजे माझं डब्बे वगैरे त्यामध्ये बसेल. पण म्हणलं नको, कारण की ना ऑलरेडी मी ना हे रॅक घेऊनच खूप फसले. म्हणजे आपण जेव्हा घेतो ना गोष्टी खूप विचार करून घ्यायला लागतात, खूप म्हणजे खूप. म्हणजे आपण रेंटच्या रूममध्ये राहतो किंवा स्वतःच्या जेव्हा घरी जाऊ स्वतःचं घर होईल तेव्हासुद्धा ह्या गोष्टी सगळ्या यूज करता आल्या पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट 20 वर्ष तरी त्या सगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो, त्याचा कायम आपल्याला उपयोग झाला पाहिजे. असं नाही की 1-2 वर्ष यूज केलं परत चेंज करायचं, असं नाही ना. तर मग माझ्या डोक्यामध्ये ह्याच्यासाठी ना काहीतरी वेगळं, एक तर मी घेतलं तर ना खूप मोठं रॅक घेईल ज्याच्यामध्ये माझे डब्बे माझे भांडे सगळे मावतील, नाहीतर मी ह्याच्यासाठी ना वेगळं एक असं ना लाकडी असं कपाट बनवून घेईन. म्हणजे वेगळ्या पद्धतीचं माझ्या असं डोक्यामध्ये फिक्स असं, म्हणजे त्याचं हे नाही आहे डोक्यामध्ये कसं बनवायचं काय बनवायचं, पण थोडीफार आयडिया आहे की असं बनवायचं. नाहीतर आता ते प्लॅस्टिकचं कपाट मिळतं ना तर तेच मी घेणार आहे, जेणेकरून मला सतत असं महिन्याला क्लिनिंग करायला नाही भेटणार. कारण हे वर राहिलं ना ह्याच्यावर सतत धूळ बसायला लागली, मला खूप कंटाळा आला आहे. हे लास्ट टाईम आहे, ह्याच्यानंतर मी कधी क्लिनिंग करेन ना मला मी सांगता येत नाही, कारण मला खूप कंटाळा
कंटाळा आला ना आज, एवढा पसारा झाला ना किचनमध्ये, मी जास्त क्लिनिंगचा लोड घेत नाही. मी फक्त मोजकी डब्बी म्हणजे स्टीलचे जे डबे आहेत ना ते क्लीन केले आहेत आणि रॅक क्लीन केले, कारण रॅक घाण झालं आहे. रॅक तर मी शक्यतो घेणार नाही आहे, कारण ना रॅक मी जर घेतलं ना तर मला महिन्याला वॉश करायला लागेल आणि ह्याच्यावरती जर धूळ बसली ना तर लगेच दिसेल. तर माझ्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं ना म्हणजे प्लायवूडचं कपाट घेईन, म्हणजे जेणेकरून, आणि छोटंसं एक रॅक घेईन, खूप छोटंसं, ज्याच्यात माझी रोजची ताट, छोटी दोन तीन परात किंवा माझं सगळं रोजचं काही सामान आहे ना ते छोट्याशा ह्याच्यामध्ये मी ठेवेन असं काहीतरी. तर तुमच्या डोक्यात काय आयडिया असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपीसुद्धा शेअर करते जी मी स्टार्टिंगला सांगायचं विसरली. तर आज मी कोबीचं थालीपीठ बनवणार आहे. खरं तर जेवण बनवायची इच्छाच नव्हती, तरीसुद्धा ना आपल्यामध्ये किडे असतात ना काही ना काय, तर माझं तसंच झालं. रेसिपी करायला गेल्याने एवढा वेळ लागला ना ह्याला, असं वाटत होतं की नॉर्मल खिचडी बनवली असती ना तर चालून गेलं असतं, कारण ऑलरेडी क्लिनिंग करून करून आहे ना मला दिवसभर कंटाळा आला होता. पण ठीक आहे, खूप दिवस झालं काहीतरी वेगळं बनवलं नाही, तर आज मी कोबीचं थालीपीठ करणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, त्याला 66K व्ह्यूज आहेत. ते माझ्या चॅनलवरती सगळ्यात फेमस व्हिडिओ आहे आणि रेसिपी आहे, ज्याचे मला 250 सबस्क्रायबर मिळालेत एका व्हिडिओमधनं. तर माझ्यासाठी खूप छान रेसिपी आहे ही, आणि म्हणजे पटकन होते, मी असं विचार केला नव्हता की ती रेसिपी माझी एवढी फेमस होईल. तर आधी ना मी कोबी कट केला आणि या चॉपरमधनं हे करते. सो मी माझं स्ट्रगल बघते किती चॉपरमध्ये वेळ लागला आहे मला हे करायला. नंतर मी असा विचार केला, यार मी हातानेच कट केलं असतं ना तरीसुद्धा पटापट झालं असतं ह्याच्यापेक्षा. हा चॉपरमध्ये ना काही उपयोग नाही, घेऊ नका, वेस्ट ऑफ मनी. पण हे मी माझ्या पैशाने घेतलेलं नाही आहे, माझ्या मम्मीने मागवले होते 2, एकावर एक फ्री होता, त्यातला छोटा तिने मला दिला आणि मोठा ती घेतला, पण त्याचासुद्धा काही उपयोग झाला नाही, ते लगेच तुटून गेलं. ह्याच्यामध्ये ना जास्त क्वांटिटीमध्ये टाकलं ना तर तो वरचा जो रबर असतो ना तो लगेच तुटून जातो. तर मी ह्याच्यामध्ये गाजर पण किसून घातलं आहे आणि कांदा वगैरे टाकला आहे आणि तिखट, लाल तिखट, हळद, थोडंसं गरम मसाला आणि मीठ टाकलं आहे आणि ह्याला सगळं मिक्स करायचं जेणेकरून ह्याला पाणी सुटेल, ह्याच्यात एक्स्ट्रा पाणी टाकायची गरजच नाही. आणि एक वाटी बेसन पीठ टाकलं ना तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाका, किंवा अंदाजे तुम्हाला जसं जमेल तसं पीठ टाका ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला अंदाज कळतोच ना. फक्त हे एक करायचं की ह्याचा पूर्ण असं आपल्याला गोळा तयार झाला पाहिजे आणि ह्याचं ना आपल्याला थालीपीठ बनवता आलं पाहिजे, एवढी कन्सिस्टन्सी फक्त आपल्याला ठेवायचं आहे. तर हे सगळं मळून घेतलं आहे मी. तर आपल्याला ना ह्याची अशी कन्सिस्टन्सी बनवायची जेणेकरून ह्याचा ना गोळा तयार झाला पाहिजे. आणि हे ना नॉनस्टिकच्या पॅनमध्येच बनवा, ॲल्युमिनियमच्या पॅनमध्ये बनवायला जाऊ नका, नाही तर हे चिटकतं. थोडंसं तेल लावा पॅनला खाली आणि ह्याला डायरेक्ट ह्याच्यावरती असं थालीपीठ थापून घ्या आणि ह्याला ना आतमधल्या साईडने ना असं होल करा. मी करायला विसरले त्यामुळे माझं थालीपीठ थोडंसं शिजायला वेळ लागला, पण तुम्ही नक्की करा, म्हणजे पटकन शिजतं आणि आतमधल्या साईडनं पण कच्चं राहत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.